friend. Friends, we are going to learn second unit and sub unit is 2.1 comparisons. Friends, in this video, we are going to see warming up activity, chit chat. Here are some questions. Questions are, what is your favorite color? What does it remind you of? Next, are you afraid of the dark? What does it make you think of? If you were asked to design a big garden, what will you include in it? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. बघा, व्हॉट इज युअर फेवरेट कलर? माय फेवरेट कलर इज ब्ल्यू. यू कॅन राईट युअर फेवरेट कलर इयर. आय रोट इयर ब्ल्यू कलर. यू कॅन राईट युअर फेवरेट कलर. व्हॉट डज इट रिमाइंड यू ऑफ? इट रिमाइंड्स मी ऑफ द big sky. Next, are you afraid of the dark? Yes, I am afraid of the dark. What does it make you think of? It makes me think of fear about the ghost. Next question, if you were asked to design a big garden, what will you include in it? तर या ठिकाणी प्रश्न असा आहे, जर समजा तुम्हाला एखाद्या गार्डनचं डिझाईन करायला सांगितलं तर तुम्ही त्या गार्डनमध्ये कशाचा समावेश कराल? तर त्याचं उत्तर आहे बघा, आय विल इन्क्लूड अ फाउंटेन, आय विल इन्क्लूड सम फ्लावर प्लांट, आय विल इन्क्लूड अ प्लेइंग सेक्शन, आय विल इन्क्लूड सम गेम फॉर चिल्ड्रन, आय विल रिझर्व some areas for orders to walk. तर याप्रमाणे आपण याचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक्सपांडिंग वर्ड वेब असा हा प्रश्न. या ठिकाणी वर्ड वेब आपल्याला काय करायचे आहे, लिहायचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, compare list the names of as many vehicles as you can. Choose any two of them, but they must be of different types. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपल्याला जोड्या तयार करायला सांगितलेले आहेत. जेवढे शक्य होईल तेवढ्या वाहनांची यादी या ठिकाणी तयार करा असं सांगितलेलं आहे. त्यापैकी कोणत्याही दोन प्रकारची वाहने काय करायची आहेत, निवडायची आहेत. नेक्स्ट, देन ड्रॉ अ वर्ड वेव फॉर ईच ऑफ देम टू शो दिअर अपिअरन्स क्वालिटीज अँड द थिंग दॅट दीज फीचर्स रिमाइंड यू ऑफ. म्हणजे काय करायचं आहे, त्यानंतर प्रत्येकाचे शब्द जाळे तयार करायचं आहे, वर्ड वेब तयार करायचे आहे, ज्यामध्ये त्याचे स्वरूप गुण आणि अशा काही गोष्टी आपल्याला नमूद करायच्या आहेत. यू मे यूज वर्ड ॲज वेल ॲज फ्रेजेस इन द वेब. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे वेबमध्ये जे काही काय वापरायचे, शब्द वापरायचे किंवा वाक्यप्रचारांचा उपयोग करायचा आहे. तर या ठिकाणी पहिलं काय, व्हेकल्स नेम्स आपण घेतलेले आहेत, बायसिकल, मोटरसायकल, कार. नेक्स्ट, बोट, शिप, ट्रक, बस, एरोप्लेन, ट्रेन, स्कूटी. तर ही आपण व्हेकलचे नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. यू कॅन यूज फॉलोइंग वर्ड्स इन वेब वर्ड वेब
या ठिकाणी वर्ड वेव आपल्याला बनवायचे आहे, त्याच्यासाठी काही खाली शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. टेरिफिक, भयंकर. नेक्स्ट ब्रँड न्यू, कोरा करकरीत. नेक्स्ट स्लिक, मऊ आणि चमकणारे. नेक्स्ट टायडी, ह्यूज, छोटा किंवा भव्य. नेक्स्ट पॉवरफुल, शक्तिशाली. अफोर्डेबल, परवडण्यासारखा. एक्सपेन्सिव्ह, महाग. नेक्स्ट इजी टू ड्राईव्ह, चालवण्यास सोपा. इको फ्रेंडली, पर्यावरणास पोषक. लक्झरियस, आरामदायक. नेक्स्ट फ्युएल, इफिशियंट, इंधन कार्यक्षम. नेक्स्ट ऑटोमॅटिक, स्वयंचलित. आणि पुढे बघा, लेफ्ट हँड ड्राईव्ह, डाव्या हाताने चालवता येणारा. नेक्स्ट फास्टेस्ट, अतिशय वेगवान. इम्पोर्टेड, परदेशातून आयात केलेली. त्या या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक्झाम्पल ऑफ वेब दिलेलं आहे बघा. पहिला आहे, या ठिकाणी काय लिहायला सांगितलेलं आहे, नेम ऑफ व्हेकल. या ठिकाणी लिहायला सांगितलेलं आहे की आपण नेम ऑफ व्हेकल आपण घेतलेली आहे ती, या ठिकाणी एक व्हेकलचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तिथे काय लिहायचं आहे, यूज ओल्ड ऑर न्यू प्राईज लिहायचं आहे. साऊंड, त्यानंतर सेफ, कलर शायनी ऑर ब्लॅक, ओरिजिन ऑफ ब्रँड. आता या ठिकाणी परत शायनी ऑर ब्लॅकच्या तिथे ब्लॅक, स्टॅलियन ऑर हॉर्स, साईज, यूज, स्पीड. याप्रमाणे आपण काय करणार आहोत, वर्ड वेब आपण लिहिणार आहोत. तर त्या ठिकाणी त्यातील आपण जी नावं घेतली त्याच्यामध्ये दोन व्हेकल्स आपण या ठिकाणी निवडलेले आहे, मोटरसायकल या ठिकाणी, फास्ट. नेक्स्ट एक्सपेन्सिव, प्राईज 1 lakh rupees, टू सीटर, व्हाईट कलर, पेट्रोल, हिरो होंडा, लॉंग ड्राईव्ह, नीडेड लायसन्स, फास्ट. याप्रमाणे आपण वर्ड वेब तयार केली. नेक्स्ट सेकंड, बायसिकल घेतलं, स्लो, अफोर्डेबल, प्राईज 10,000 rupees, इको फ्रेंडली, नो ॲक्सिडंट, ब्ल्यू कलर, ब्रँड हिरो, एक्सरसाइज, सेल्स फ्युएल, स्लो. याप्रमाणे आपण काय केलं, हे वर्ड वेब आपण पूर्ण केले. नेक्स्ट क्वेश्चन, नोट द डिफरन्स बिटवीन ड्राईव्ह अँड राईट, यूज द टू वर्ड्स करेक्टली इन युअर ओन सेंटेन्सेस. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, ड्राईव्ह आणि राईड मधला फरक लिहायला सांगितलेला आहे. बघा, ड्राईड, राईड म्हणजे टू सीट वॉन अँड बी कॅरीड बाय अन ॲनिमल ऑर टू व्हीलर. तर काय करणं, राईड म्हणजे कशावरती, प्राण्यावरती किंवा टू व्हीलरवरती बसणं. आणि काय करणं, त्यावरून वाहून नेणं, याला आपण काय म्हणतो, राईड म्हणतो. आता सेंटेन्स, आय लाईक टू राईड ऑन हॉर्स, हे असं वाक्य होईल. नेक्स्ट ड्राईव्ह टू सीट इन अ व्हेकल अँड फोर्स इट टू गो इन सम डिरेक्शन, म्हणजे एखाद्या व्हेकल म्हणजे वाहनावरती बसणं आणि त्याप्रमाणे आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने आपण ते त्या वाहनाला घेऊन जाणं. सेंटेन्स, आय लाईक टू ड्राईव्ह माय कार, त्याप्रमाणे ते वाक्य होईल. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन, डिस्क्राइब युअर ड्रीम व्हेकल इन अ फ्यू लाईन्स. आता या ठिकाणी आपल्याला आपलं स्वप्नातील एखादं वाहन की त्याविषयी आपल्याला वर्णन करायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण उत्तर घेतलं आहे बघा, माय ड्रीम व्हेकल इज अ मारुती कार, इट इज व्हेरी कम्फर्टेबल, आय लाईक इट्स कलर, आय लाईक इट्स स्पीड, आय लाईक इट्स सेफ ऑल्सो. तर बघा मित्रांनो, याप्रमाणे आपण
ही चिटचैट ऐक्टिविटी वॉर्मिंग अप ऐक्टिविटी यठिका अपन घवस्थित अभ्यास कराए स्वतः मना की सुधा उत्तर ग्रैमैटिकली करेक्ट अपन लिहाय है। धन्यवाद।